काय ग अशी का बसली आहेस? काही नाही ग, हा भाल्या अजून आला नाही आहे सांगायला काय झालं ते. इतकंच ना, थोडा वेळ वाट बघू आणि जाऊ. तो तिथे येऊन थांबला असेल तर? अगं पण त्याच्यापर्यंत निरोप पोचलाय की नाही हे कसं कळणार? आणि पुन्हा काय ग? काय नाही. किती घाबरली आहेस? टेन्शन आलंय? नाही. बर म्हणजे हो हो. अगं मी बोलवलं त्याला भेटायला पण. घाबरू नको. हे बघ तो आला ना की एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि म्हणायचं पहला नशा पहला खुमा नया प्यार है नया इंतजार. ए दिले बे आई बाबा ऐकतील ना? है आई गेले बकुळा मायच्यात आणि बाबा तो कोणता कार्यक्रम आहे ना तिथे गेलेत. बर तायड्या तू म्हणायचीस ना तुला मुलं आवडत नाहीत, महा कसा आवडला? तेच तर काय ना झालंय ग, त्याला बघितलंय तेव्हापासून मनुष्य तर बेचेन झालंय. भाल्याला कुठे होतास तू आणि काय म्हणाला तो? हो म्हणालाय अनिल भेटायला. आणि इतका उशीर आला का नाहीस मला सांगायला? आईने काम लावलं म्हणून तर लेट झाला. काय ग कुठे निघाला? ते आई कार्यक्रमाला गेली आहे ना, तिथे निघालोय. कार्यक्रम? हा मी ना आज जाऊन टाय लावून घेऊन ये. मी येतो चला. काय बाले काय काम आहे? बंड्या बंड्या येतो ना कार्यक्रमाला, त्याला नाही आले. अरे तो झोपला का आज? बाबा टॉवेल नाही सापडला. आता आतच होत. नाही सापडत आहे. बघितलं नाहीस का? बघितलं. मीच बघून येतो कुठे लक्ष आहे तो कोण असतो. ताई आता काय करायचं? असं करू भाल्या तू पुढे जा आणि थांब कुठेतरी. जातो. पूनम तू बाबांना घे आणि पुढे जा, मी मागून येते. अगं पण बाबा आले. चला बाबा. तुम्ही आणि पूनम जा पुढे, मी येते मागून. आता काय माग पुढे? चल बाबा चला आपण जाऊ, ती येईल मागून. चला नटापटा काय करतेस, कसं वागतेस काय तुझं तुला कळणच झाले. अप्पा पिंटे का घरात आहे की? अहो नटापटा काय करते, पावडर काय लागते, क्यास काय विचारते, कुठे निघाले काय कळेना बघा. ती जाऊ द्या, तुमचं काय काम आहे? नाही व्हायच काम होत. अहो नातवाच्या अंगावर गाठ उठल्या, त्याचे मांड आहे मोठ्या बाईची. लय दवाखाने केलं पण काय बी फरक पडला नाही. अहो देवाचं बघितलं तो मोठ्या ह्याचं निघलो. अशा ह्याला डॉक्टरचा काय सुद्धा उपयोग होत नाही अण्णा. पिंट्या बरं झालं आला असलं का? अरे ते वाले मामा पण नाही, वाजवायला कोण नाही, चल गेल्या का? कोण? मी मी होय. मग मी जाऊ. मला काम आहे, मला नाही जमणार. का तुम्हाला रातची बी कसली काम असते तर? अरे पिंट्या तुला येतं म्हणून तुझ्याकडे माणूस येतो ना. दुसरं कोण नाही वे गावात, ते बाबूर आहेत का नाही, त्यासने घेऊन जावं जा. अरे अरे बाबूरावच्या घरनंच इकडे येतोय, तो गेलाय सासरवाडीला बायकून दोघं, चल गेल्या काय? जा तूच का? अप्पा मला नाही जमणार, मला खरंच काम आहे. चल मी तुझ्यावर येतो, तुझं कसलं काम आहे ना ते मला बघायचंच आहे. चल नाही नको जातो आम्ही. चला बरं अण्णा तुम्ही दोघं जावा, मी मागणे तू माझे कामाची ओढ उरकून येतो. बरोबर हा जावा जावा. चल पुढे जावा. ये बाबा चल अण्णा ऐक लगेच जाऊन येतो. अरे नको नको, तू एकदा गेलास का नाही की माघार येणार नाही, आधीच उशीर झालाय. ऐका पाचच मिनिटाचं काम आहे माझं.
तुमचं उरकपण नाही ना, मी लगेच जाऊन येतो. ए बाबा, आमचं सगळं उरकलंय, तुझ्यासाठीच खोळांबले फक्त. आता तुम्हाला काय सांगू माझं काय काय खोळांबले. एवढं काय काम आहे रे तुझं? लय महत्वाचं काम आहे, लगेच जाऊन येतो. मग लय महत्वाचं आहे ना, मग मी ते काम करतो, तू इथं थांब. अहो ते तुम्ही करण्यासारखं नाही ना. मग तो हाणम्या मांग्या कोणतरी करील की का? अहो असली कामं दुसऱ्यांनी करायची नसतात, ते आमचं वैयक्तिक काम आहे. वैयक्तिक आहे ना? माप्पा मग अशी येत होत ना, ते जर आले असते तर त्यांनी ते काम केलं असतं, म्हणजे तू मोकळं राहिला असतास. राहू द्या, एवढ्यात जाऊन आलोस तुम्ही. तेच मी मगादन सांगतो, चल. हॅलो हॅलो हॅलो, आवाज नाही येत आहे का? ए दादा, आवाज वाढव रे, थोडासा वाढव. हॅलो हॅलो, माईक चेक. हॅलो हॅलो, ओके. काका बाहेर आवाज येतो आहे? बर बर, हा मोठे ना. ओके ओके ओके. हॅलो माईक चेक. हा हे पहा मंडळी, मांगाची वेळ अगदी जवळ आलेली आहे, तरी सर्व भाविक भक्तांनी, लहान मुलांनी, बायकांनी लवकरात लवकर मांगाच्या ठिकाणी हजर राहायचं आहे. देवीच्या दर्शनाला जायचं आहे. हनुमंतराव, इकडे मान सुरू झाली. अरे शिर्डी बांधत होतो, बिबट्याने खाल्ली का नाही तर बोकळा मला खाईल. चला पुढे जाऊन पिंट्याला घ्यायचे. पिंट्याला कशाला? हे बघा, तो जरा वेगळ्या कामगिरी गेलाय, ही कामगिरी आपल्याला फक्त करायची. आपण काय करायचं ते सांगशील का नाही? अरे का, हे सुजस्तोर मार खायला हवी ना माझी. बरं सवंगड्यानो, तुम्ही जर असे हार मांडली तर ही कामगिरी कशी पत्ते होणार? तुझं आता कान हानीन. नीट सांगायचं असलं सांग, जातो आम्ही. थांबा थांबा थांबा, हे बघा, ही पुढे आहे का नाही, यात कवासकुलीची पावडर आहे. तिथं गेलं का नाही की हळद, कुकू, गुलाल, आबीर, भुक्का काय असेल का नाही, त्यात ही कवासकुली मिसळायची. आणि पहिला आपण खांदळीत बसायचं, त्यानं काय होणार आहे दवा? हायला ह्याने डोंगर पुकरून उंदीर काढला. मला वाटलं काय तर चांगली आयडिया असेल. अरे जरा थांबा, पुढं काय करायचं ते सांग. अरे मिसळायचं काय करायचं? अरे पण हुन हुन होणार काय, नुसतं खांजळत बसणार. नुसत्या खांजळण्याने अंदाजाचा मुडीत निघेल असं तुला वाटतंय का? अरे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मी काय म्हणतो, हे बघ, त्यांच्या अंगात देव येते, म्हणजे त्याच देवच म्हणलं पाहिजे. बरोबर आहे. ही कवासकुली त्यात मिसळली आणि त्यांच्या अंगाला लागली, समजा त्याच काय नाही झालं तर देव त्यांचं खरायत बनायचं. आणि जर समजा खांजळायला लागली तर सगळ्यांच्या समोर त्यांचं दिवसपण उघडं पडेल ना. खरं आहे गेला का? हाणम्या म्हणतो ना, ते मला एकदम बरोबर वाटतंय. पण पुन्हा ते असं करणार नाही ते कशावरून? यासाठी बाजा एकदा नाही, जवा जवा त्यांच्या अंगात देव येईल तवा तवा हे असं काहीतरी करायला लागेल. ह्याच्यामुळं ह्यांचं देव जाग्यावर बसत्याल आणि देव रुसपण बी थांबल. बरोबर आहे, चालते की ह्यांचं काटाच बसू. मग चला चला. थांबा थांबा, आता काय झालं? इकडे तुम्हाला सांगतो. इकडे अरे खाडू तिकडे की नीट जरा. बघा, ह्या अंधश्रद्धेवर आपल्याला गनिमी काव्यानं मात करायची. सांग बरं, बोला. ए हो, अरे असा कुठं गनिमी काव्या असतोय? गप चल की. चल 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 चला. काय पण करतो गनिमी काव. ए पारू, तुम्ही काय नाही अजून? अहो दोनदा बोलवायला गेली होती, भांडे घासून येते म्हणली. ती सुमी नाणी असतं, मी येऊ कलर 5 मिनिटं. ए बाबा, आता कुठं नको जाऊस, त्या सुमी पशी काय करतो आता सुरू? तुमची काय मांडामांड राहिली असते करून घ्यायची. अरे सगळी मांडामांडी झाली होय की नाही? हो, तू कर ढोलकी वाजवायला सुरू. कसं आहे माहितीये का, सुमिनानी लय भारी गाणं म्हणते, मग ती असतो जरा अण्णा. बरं जा लवकर, पण लगेच ये बाबा. हा लगेच लगेच. आले का? अजून सुरू नाही केलं. अहो ती सुमिनानी याची वाट बघते नो का? तिची कशाला वाट बघायची, चालू करायची, आधीच लय टाइम झालाय. ए पेट्या कर चालू. कर कर बाबा चल. Thank you.
सेवर मांडलाय तो गोड मानून घ्या, काय चुकलं वाकलं असेल तर चूक पदरात घ्या, पण लेकराला सुखी ठेवा देवा। देवा खटगुण येऊन दे, पुण्यांदा काय येऊन देऊ नकोस। अरे बालका सेवर मांडलाय तो मान्य केलाय मी, परंतु एक चूक केली आहेस तू। आता आणखी काय चूक झाली बघा देवा, जे काय झालं असेल ते पटापट सांगा, पण वार जाग्यावर थोडा। अरे बालका सैवर मान्य केलाय, परंतु आई पांढरीला कुलस्वामीला विसरलायस तू, नारळ दिले नाहीस तू। अण्णा नारळ नारळ तुम्ही दिला, मग अरे नारळ दिला होता म्हणून आता दिला नाही। अरे बालका हा सैवर मांडला होता, आज नारळ द्यायला पाहिजे होता तू। बर देवा समजून घ्या, उद्या दंडासहित नारळ द्यायला सांगतो। अण्णा देणार नारळ द्या। हो हो उद्या नक्की देतो नारळ। मांद्या आ